अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। यावल तालुक्यात चितुर्डा येथील एका तरुणाचा अतिशय क्रूर पद्धतीने खून झाल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। सांगवी फाटा ते डोंगर कटोरा रस्त्यावर आज पहाटे एका तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला। ग्रामस्थांनी त्यांची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। 40 वर्षीय मनोज संतोष भंगाळे असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो चितुर्डा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे। मयत मनोज भंगाळे हे शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे। मारेकरांनी अतिशय क्रूर पद्धतीने मनोज भंगाळे यांना संपवले आहे। त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्यातरी वाहनाने त्यांना ओढून आणत रस्त्याला लागून असणाऱ्या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला। तसेच त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करण्यात आल्याचेही आढळून आले आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राकेश मानेगावकर, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।